विधानसभा विधान परिषद सदस्य यांच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष विधान परिषद उपसभापती यांच्याकडे काही याचिका दाखल झाल्या, त्याचप्रमाणे आमच्याकडून सुद्धा आमदारांच्या संदर्भात विधानसभा सदस्य असतील विधान परिषद सदस्य असतील या संदर्भातल्या याचिका विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांच्याकडे दाखल झालेल्या आहेत. मी त्याच्याबद्दलचा तपशील आज सांगणार नाही, परंतु दाखल झालेला आहे. नाही, मी जे स्टेटमेंट केलं त्याच्याबद्दलचा मुद्दा असा होता की संसदेमध्ये जुन्या संसदेला निरोप देण्याचा जुन्या संसदेमधला शेवटचा दिवस ज्यावेळेला होता त्यावेळेला भाषण करताना संसदरत्न सुप्रियाताईंनी सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि नरेंद्र मोदी साहेबनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचा उल्लेख नॅशनलिस्ट करप्ट प्राप्ती म्हणून त्या ठिकाणी केला अशा पैकीचं वक्तव्य त्या ठिकाणी होतं. त्या संदर्भातलं माझं वक्तव्य त्या ठिकाणी होतं, कारण मला निश्चित या ठिकाणी सांगायचं आहे की सिंचन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये सर्व यंत्रणांच्याकडनं चौकशी त्या ठिकाणी झाली, न्यायालयामध्ये सुद्धा काही प्रकरणं गेली, FIR दाखल झाला आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य त्या ठिकाणी आढळलेलं नाही आणि इतरही बँकेच्या बाबतीमध्ये शिखर बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा चौकशी पूर्ण झाली, शिखर बँकेमध्ये सुद्धा नफा त्या ठिकाणी दिसलेला पाहायला मिळतो आहे. त्याच्यानंतर संसदरत्न सुप्रियाताई त्या ठिकाणी असंही म्हणाल्या की नरेंद्र मोदी साहेबांनी असा असं उल्लेख केला. खरं आहे, 2014 सालामध्ये मोदी साहेब ज्यावेळेला बारामतीला विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने गेले होते त्यावेळेला आदरणीय पंतप्रधान महोदयांनी हे वक्तव्य काढलं होते, खरं आहे, पण त्याच्यानंतरच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने न मागता आम्ही त्यांना पाठिंबा दिला 2014लाच. त्याच्यानंतर 2017-2019 या सगळ्या घटनाक्रम आज त्या ठिकाणी आहेत, किंवा त्याच्याही नंतर पंतप्रधान महोदयांना बारामती पुन्हा दिल्लीला वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्याच्यामुळे त्या दिवशीचं जे काही संसदेमधलं ऑकेजन होतं जुन्या संसद भवनमधला तो शेवटचा दिवस होता, त्यामुळे अपेक्षा अशी होती की संबंध संसदेचा कालखंड, ऑफकोर्स मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महासंसदरत्न म्हणून सुप्रियाताईंची खाती आहे, मला त्या गोष्टीचा नेहमीच एक वेगळ्यापैकीचा अभिमान वाटतो, त्यावेळेला याचा उल्लेख हा एक तऱ्हेचा अनुचित होता असं माझं स्पष्टपणाचं मत आहे, कारण त्या गौरवशाली सभागृहाच्या परंपरा आणि मग त्याच्या संदर्भातलं त्या ठिकाणचं असलेलं एकंदरीत काम या संदर्भातलं ते असावं असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून या संदर्भातली माझी स्पष्टपणाची भूमिका आहे की जो काय निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळींनी घेतलेला आहे त्याच्यामुळे एक तऱ्हेचं नैराश्य आल्यासारखं पाहायला मिळतं आहे. आपण सर्वजण संस्थारत्न सुप्रियाताईंच्यावरती का आक्षेप घेता असा माझा आपल्याला प्रश्न आहे. आत्तापर्यंत आमच्यावरती जे राजकीय संस्कार झालेले आहेत या संस्कारामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आमच्या सर्वांच्या वतीमध्ये झालं त्याचा आम्ही नेहमीच आदराने उल्लेख त्या ठिकाणी करत आलो. मला या गोष्टीची नक्कीच जाणीव आणि अभिमान आहे की 2009 सालामध्ये सुप्रियाताईंनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, ते 2009, 2014, 2019 या तिन्ही निवडणुकींमध्ये आदरणीय अजितदादांचं योगदान त्यांच्या विजयामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती सातत्याने राहिलं असं नेहमीच संसदरत्न सुप्रियाताई वारंवार बैठकींच्यामध्ये पक्षाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी बोलत आलेले आहेत. तर मला असं वाटत नाही की त्या दादांबद्दल बोललेले असतील, आणि एकतर दादांच्याबद्दलच्या अनेक वेळेला त्या भाऊक होतातच, म्हणजे त्यांची राखी पौर्णिमाचा सण असेल, भाऊबीजेचा सण असेल, त्यानिमित्ताने त्या करत असलेल्या पोस्ट असतील, त्यासारख्या इतक्या भावनिक पाहतात. आणि मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की दादा 7व्यांदा आमदार झालेत बारामतीचे, 91, 95, 99, 2004, 2009, 2014, 2019 सतत चढत्या क्रमांकाने बारामतीकरांनी दादांना 1,65,000 मताधिक्याने निवडून दिले, त्यामुळे दादांचा बारामतीकरांचा पाठिंबा आणि त्या माध्यमातून सुप्रियाताईंना त्यांना मिळालेलं आजवरचं योगदान हे खूप मोठंच त्या ठिकाणी राहिले. मला असं वाटतं की संसदरत्न सुप्रियाताई भाग्यवानात की त्यांना दादांसारखा भाऊ मिळाला, त्याच्यामुळे या सगळ्या आज संसदेमध्ये त्या प्रभावीपणाने कामगिरी करतात आम्ही करतो, पण त्यांच्या इतकी तुलनात्मक दृष्ट्या राहू शकत नाही. पण ज्यावेळेला आम्ही संसदेमध्ये निवडून जातो त्यावेळेला कुणाच्या तरी पाठबळाने त्याकडे निवडून जात असतो,
मला असं वाटतं की त्यांचा दादांचा दादांबद्दलचा बोलण्याचा हेतू नसावा असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं. असं तुमचं स्टेटमेंट आहे, काय सांगायचं? नाही नाही, मी जे स्टेटमेंट केलं त्याच्याबद्दलचा मुद्दा असा होता की संसदेमध्ये जुन्या संसदेला निरोप देण्याचा, जुन्या संसदेमधला शेवटचा दिवस ज्यावेळेला होता त्यावेळेला भाषण करताना संसदरत्न सुप्रियाताईंनी सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि नरेंद्र मोदी साहेब नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचा उल्लेख नॅशनलिस्ट करप प्राप्ती म्हणून त्या ठिकाणी केला अशा पैकीचं वक्तव्य त्या ठिकाणी होतं. त्या संदर्भातलं माझं वक्तव्य त्या ठिकाणी होतं, कारण मला निश्चित या ठिकाणी सांगायचं आहे की सिंचन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये सर्व यंत्रणांच्याकडनं चौकशी त्या ठिकाणी झाली, न्यायालयामध्ये सुद्धा काही प्रकरणं गेली, FIR दाखल झाला आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य त्या ठिकाणी आढळलेलं नाही आणि इतरही बँकेच्या वतीमध्ये शिखर बँकेच्या वतीमध्ये सुद्धा चौकशी पूर्ण झाली, शिखर बँकेमध्ये सुद्धा नफा त्या ठिकाणी दिसलेला पाहायला मिळतो आहे. त्याच्यानंतर संसदरत्न सुप्रियाताई त्या ठिकाणी असंही म्हणाल्या की नरेंद्र मोदी साहेबांनी असा असं उल्लेख केला. खरं आहे, 2014 सालामध्ये मोदी साहेब ज्यावेळेला बारामतीला विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने गेले होते त्यावेळेला आदरणीय पंतप्रधान महोदयांनी हे वक्तव्य काढलं होते, खरं आहे, पण त्याच्यानंतरच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने न मागता आम्ही त्यांना पाठिंबा दिला 2014 लाच. त्याच्यानंतर 2017-2019 या सगळ्या घटनाक्रम आज त्या ठिकाणी आहेत, किंवा त्याच्याही नंतर पंतप्रधान महोदयांना बारामती पुन्हा दिल्लीला वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्याच्यामुळे त्या दिवशीचं जे काही संसदेमधलं ऑकेजन होतं जुन्या संसद भवनमधला तो शेवटचा दिवस होता, त्यामुळे अपेक्षा अशी होती की संबंध संसदेचा कालखंड, ऑफकोर्स मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महासंसदरत्न म्हणून सुप्रियाताईंची खाती आहे, मला त्या गोष्टीचा नेहमीच एक वेगळ्यापैकीचा अभिमान वाटतो, त्यावेळेला याचा उल्लेख हा एक तऱ्हेचा अनुचित होता असं माझं स्पष्टपणाचं मत आहे, कारण त्या गौरवशाली सभागृहाच्या परंपरा आणि मग त्याच्या संदर्भातलं त्या ठिकाणचं असलेलं एकंदरीत काम या संदर्भातलं ते असावं असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून या संदर्भातली माझी स्पष्टपणाची भूमिका आहे की जो काय निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळींनी घेतलेला आहे त्याच्यामुळे एक तऱ्हेचं नैराश्य आल्यासारखं पाहायला मिळतं आहे.